आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज। तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज। असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय। ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय। आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची। यापुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे, म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे। ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी। मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले। 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला। देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली, शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल। नमस्कार मित्रांनो, BBNG च्या दीपस्तंभच्या मुलाखतीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, एक दूध डेअरी सारखा छोटा व्यवसाय सुरू केला जातो, तो सुद्धा उदरनिर्वाहाची गरज म्हणून, आणि तिथपासून जो प्रवास सुरू होतो तो आज एक केमिकल इंडस्ट्रीतलं प्रतितयश नाव इथपर्यंतचा हा प्रचंड मोठा प्रदीर्घ प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये खूप काही अप अँड डाऊन्स आहेत, बरंच काही शिकण्यासारखं आहे। असा एक खूप काय म्हणतात त्याला अभ्यासपूर्ण अभ्यास करावा असा एक प्रवास आहे आणि हे व्यक्तिमत्व आहे ना, हे व्यक्तिमत्व संशोधनात तर रमतच। केमिकलच्या संशोधनामध्ये त्यांनी काही पेटंटसुद्धा आपल्या नावावर केलेली आहे, त्याचबरोबर ते अध्यात्मात रमतात, त्याचबरोबर ज्योतिषाचाही त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे। असं बहुरंगी व्यावसायिक व्यक्तिमत्व आज उलगडण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत आणि हे व्यक्तिमत्व आहे श्रीपाद खेर। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार श्रीपादजी। नमस्कार श्रीपादजी, BBNG च्या दीपस्तंभ या मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो। माझ्यावर मी आमोद खरे, मी या दीपस्तंभ प्रकल्पाचा कोऑर्डिनेटर आहे। माझ्याबरोबर आज मुलाखत घ्यायला BBNG चे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत विवेक वांबोरकर। नमस्कार सर। आज आपण आपला सगळा व्यवसायाचा प्रवास या मुलाखतीतनं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपली जर परवानगी असेल तर आपण आपल्या आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया। जरूर, थँक्यू सर। सर, सुरुवात करताना पहिलाच प्रश्न मी अशाने विचारतोय की आपण आपलं शिक्षण झाल्यावर आपण नोकरी करत होता, नोकरीमध्ये पण चांगल्या पद्धतीने चालू होतात असं आपलं म्हणणं होतं, मग असं असताना परत एकदा व्यवसायाकडे, परत म्हणण्याचं कारण याच्या आधी आपण व्यवसाय केला होता तर पुन्हा एकदा व्यवसायाकडे वळल्या, त्याच्या मागचं कारण आम्हाला ऐकायला पाहिजे। नोकरीत मी नक्कीच मेहनतीने काम करत होतो आणि नोकरी करण्याच्या आधी स्वतःचा उदरनिर्वाह चालवावा ह्यासाठी काही व्यवसायही करत होतो। जसं तुम्हाला माहिती की मी डेअरीचा व्यवसाय करतो, मी आधी डेअरीमध्ये कामाला होतो, नंतर स्वतःच व्यवसाय सुरू केला। शिक्षण घेण्यासाठी पैसे कमवायचे हे तेव्हाचं मोटिव्ह,
शिक्षण घेण्यासाठी पैसे कमावले, शिक्षण घेतल्यानंतर आता शिक्षण झालं, आता नोकरी चांगली लागली पाहिजे, चांगली नोकरी मिळाली, नोकरी सुरू केली. पण जो काही व्यवसाय नोकरी मिळण्यापर्यंतचा जो काही व्यवसायाचा जो काही अनुभव होता किंवा जी काही त्याची गोडी लागली, ती गोडी मात्र मला काही थांबवता नाही आली. आणि त्यानंतरही नोकरीत जरी मी बरीच नोकरी केली असली तरी एक पिंड जो बनला होता की व्यवसाय केलाच पाहिजे किंवा व्यवसाय करू शकतो आपल्याला ते जमतं, तर ते मात्र मला काही कधी स्वस्त बसू देत नव्हतं. त्यामुळे 5-6 जोरी नोकऱ्या केल्या आणि बऱ्याच कालावधीच्या नोकऱ्या, जवळजवळ 14-15 वर्षे मी नोकरी केली आणि प्रत्येक कंपनीमध्ये जिथे नोकरी केली तिथे मी अतिशय चांगला काम करतो म्हणून मला त्या पद्धतीचं बक्षीसही मिळालेली आहे. पण तरी सुद्धा रमलो नाही. आणि तो जो काही व्यवसायाचा जो काही आधी सुरुवातीला जो काही अनुभव घेतला होता तो अनुभव मला थांबवत नव्हता. आणि आपण काहीतरी स्वतः करू शकतो, आपल्याला केलं पाहिजे, ह्या केवळ एका गोष्टीमुळे मी परत नोकरी सोडली आणि पुन्हा व्यवसायाकडे वळलो. म्हणजे व्यवसाय करायचाच असं तुमच्या मनात पहिल्यापासून? नक्कीच, पहिल्यापासून कुठेतरी अंतर्मनात होतच. सर, जेव्हा आपण अमोग केमिकल्स चालू केली किंवा आपण एखादा व्यवसाय जेव्हा चालू करतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो फायनान्स, भांडवल. सो एखादा व्यवसाय किंवा आजच्या डेटला आपण अमोग केमिकल सारखा मोठा व्यवसाय जेव्हा चालू केला तेव्हा फायनान्स हा प्रश्न तुम्ही कसा सोडवला आणि एकंदरीत ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? हाऊ यू स्टार्ट दिस ऑल जर्नी? डेफिनेटली वी वुड लाईक टू हिअर डेफिनेटली आणि दॅट इज गोइंग टू बी इन्स्पिरेशन. सांगतो जरूर की जेव्हा मी व्यवसायात उतरायचं ठरवलं होतं त्यावेळेला मी सगळ्यात पहिले माझ्या मनात जो विचार आला की अनुभव बराच आहे तर आपण कन्सल्टेशन सर्व्हिस चालू करा. आणि राम अँड राम टेक्नोक्रॅट्स ही जी माझी कंपनी आहे तिची जी सुरुवात झाली तेव्हा झाली 1996 आसपास. आणि त्यावेळेला मी अनेक मोठ्या कंपन्या ज्या आता आहेत डायस्टप म्हणल्या त्या सगळ्या कंपन्यांमध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि तिथे माझी खरी पैसे मिळवायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर एक माझा मित्र होता त्याच्यावर एक छोटा व्यवसाय सुरू केला, एका छोट्या गाळ्यामध्ये केमिकल मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय मी सुरू केला होता. नोकरी तर चालूच होती पण त्यानंतर काहीतरी अजून मोठं करता यायला पाहिजे ह्या उद्देशाने मी नोकरीतनं बाहेर पडायचा असा निर्णय घेतला. आणि ज्या त्यावेळेला माझ्याबरोबर माझे जे पार्टनर नेरकर आहेत ते पण माझ्याबरोबर तेव्हा होते ते नोकरीमध्येच. तेव्हा त्यांचा एक इच्छा होती की त्यांना पण व्यवसाय द्यायचा आणि आपण एकत्र काहीतरी करूया. माझे दुसरे पार्टनर तांदुशी ते BASF बाहेर होते, असे सगळे एकत्र येऊन आम्ही काहीतरी करायचं ह्या मार्गाने निघालो. माझा स्वतः एक व्यवसाय सुरू झालेला होता त्यामुळे मला तसा काही प्रश्न नव्हता. पण मोठा व्यवसाय आहे आणि मोठं काहीतरी करायचं तर पैसे हवेत आणि पैसे कुठून येणार? पैसे तर नव्हतेच. कन्सल्टेशनच्या व्यवसायातनं जे पैसे मिळायचे ते सगळे पैसे घेतले तरी ते पुरे नाही पडणार. त्या दोघांनी आणलेले पैसे तेही पुरे नाही पडणार. अशा वेळेला माझ्याकडे त्यावेळेला ज्या काही LIC पॉलिसी होत्या त्या सरेंडर केल्या. माझ्या नावावर एकही LIC पॉलिसी त्या दिवसापासून आजता घेत नाही आहे. त्याचे पैसे गेले, माझ्या बायकोचे सगळे मी दागिने विकले, त्याचे पैसे गेले, जे जे काही विकणं शक्य आहे म्हणजे एक मोटरसायकल होती माझ्याकडे तीही विकली, मी सगळं विकलं. आणि ते सगळं विकल्यानंतर माझ्याकडे काही नाही अशा परिस्थितीत ते सगळे पैसे घेऊन मी व्यवसाय सुरू केलेला आहे. एक आठवण जरूर सांगेन, त्यावेळेला माझा मुलगा खूप लहान होता, साधारण 5-6 वर्षाचा असेल, दूध प्यायचा तो लहान असल्यामुळे त्याला दूध द्यायचं तर कठीण आहे, त्यावेळेला पैसे नाही. त्यावेळेला मी चहा द्यायचो, त्याला सांगतो हे बोर्नव्हिटावालं दूध आहे, हे मी केलं, हे फार वाईट आहे पण हे केलं आहे. आणि त्या मुलाला ही गोष्ट माहिती आहे, आता तो मोठा झाला त्याचं लग्न आहे, आता त्याला ही माहिती आहे गोष्ट. पण हे सांगायचं की अख्ख्या घरानी त्या कार्यासाठी मला साथ दिलेली आहे. तो मुलगा एवढा लहान होता त्याने पण साथ दिलेली आहे. ते जेव्हा हे सगळं घडतं त्यावेळेला पैसे उभे राहतात, त्यावेळेला व्यवसाय उभा राहतो. म्हणजे एक तर पॅशन हे पाहिजे, त्याच्यासाठी सर्वस्व लावण्याची तयारी पाहिजे आणि त्याचबरोबर फॅमिलीची पूर्ण साथ पाहिजे. साथ पाहिजे त्याशिवाय नाही. आता सर जसं म्हटलं की अमुक केमिकलची सुरुवात झाली ती तुम्ही काही म्हणजे समविचारी लोकांनी एकत्र येऊन सुरू केली
हा थोडासा एक वेगळा प्रकार आहे. कारण जनरली आपल्याकडे व्यवसाय आपणच करावा अशा पद्धतीने काम चालतं. पण म्हणून आत्ताच हा लगेच मी प्रश्न घेतो की त्यामुळे तुमच्याकडे एकंदर भागीदारी म्हणूया किंवा एकत्र टीम मध्ये व्यवसाय करणं याची चांगली चांगला अनुभव आहे. तर ह्याबद्दल आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की नवीन व्यावसायिकांनी येताना अशा पद्धतीचे विचार करायला पाहिजेत का, केले तर ते कसे केले पाहिजे, त्याच्यामध्ये काय पथ्य पाळली पाहिजे, किंवा टीम उभं करणं म्हणजे नक्की काय असतं, की हे जे समविचारी माणसं तुम्ही जोडली त्यावेळेला काय विचार नक्की होता? मग समविचारी मध्ये एकच विचार सम होता की व्यवसाय करायचा आहे, बाकी विचार कोणते सम नव्हते. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे बाकी कोणतेही विचार एकमेकांचे कधीच जोडत नाही. पण ते न जुळणारे विचार ती माणसं जर खरोखर मनाने चांगली आहे आणि एकत्र आली तर ते खूप काहीतरी घडवू शकतात. कारण असं असतं की असं आमच्या ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणतात की ज्याचा मंगळ चांगला असतो ना तो विमान बनवतो, ज्याचा शनी स्ट्रॉंग असतो ना तो पॅराशूट बनवतो. गरज दोघांची पण आहे. हा विषय नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला एखादा आपला पार्टनर आपला भागीदार विरोध करतोय याचा अर्थ असा नाही होत की तो तुम्हाला काहीतरी खाली घेऊन चाललाय. तो विरोध काय आहे, ते तत्व काय आहे ते समजून घ्या, त्याप्रमाणे त्याला समजून सका किंवा तुम्ही समजून घ्या. आणि त्याप्रमाणे जर का पुढची वाटचाल गेली तर तुम्ही संभाव्य धोके टाळू पण शकता आणि एकत्र व्यवसाय केल्याने तुम्ही जास्ती पुढे जाऊ पण शकता. एकट्याने व्यवसाय केला तर त्याच्या प्रगतीला अनेक अडथळे असतात. सगळेच गोष्टी तुम्ही एकटे सांभाळाल तर ते शक्य नाही. मी आज 58 वर्षी सुद्धा आम्ही सांगू शकतो की मी आजही सांगितलं मला कोणी एक फॅक्टरी एकटा बनव आणि चालू कर, पैसे आहेत, मी नाही म्हणून सांगितलं. त्याचं कारण असते की तुम्ही एकत्र या आणि बीबीएनची पण तुमची हे सांगते टीम असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय मोठं होण्याला एकटा जाण्यामध्ये लिमिटेशन आहे. इफ आय एम नॉट रॉंग तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये खूप अतिशय महत्वाचं काम केलेलं आहे आणि यावर व्हेरियस पेटंट्स ऑल्सो. सो त्या प्रवासाबद्दल नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण आपल्यासारख्या व्यवसायांकडनं पेटंट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक्झॅक्टली तो प्रवास कसा होता आणि त्याचा व्यवसाय कसा उपयोग झाला आपल्याला? नक्कीच सर, मी इथे वरतीच 8 च्या 8 पेटंट लावलेली मी जे आहेत माहिती. आता हा पेटंट हा जो विषय आहे हा अनेक वर्ष माझ्या मनामध्ये होता की आपण खरंच काहीतरी वेगळंच काम करतो, आपण खूप चांगलं काम करतो, अमुकचं नाव सुप्रसिद्ध आहे या विषयामध्ये. आधी मल्टीनॅशनल जेवढ्या कंपन्या आहेत सगळ्या कंपन्यांना माहिती की अमुक केमिकल्स म्हणजे काय, की जिथे काही जिथे कुठेही जमत नाही ना ते अमुककडे पाठवते होणार. हो, किंवा ते अमुक हे नाव जे आहे ना हे सार्थ होतं आमच्या नेहमीच ह्या आमच्या कामामुळे. आणि खूप चांगली चांगली कामं केली आणि मी नेहमीच सांगायचो कटिंग करू आणि माझे जे भागीदार होते त्यांचा नेहमी विरोध राहिला. विरोध अशासाठी होता त्यांचा, त्यांची भूमिका होती की आपण जर का एखादं पेटंट केलं ऍप्लिकेशन तर आपल्याला सगळं द्यावं लागतं डिटेल्स की तुम्ही काय केलं, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना ती सगळीच माहिती मिळणार आहे. असा लोकांचा फायदा होऊ शकतो आणि त्याचा वापर करून ते आपल्यालाच कॉम्पिटिशनला उभे राहतील म्हणून आपण पेटंट करू नये. एकाचं मत हे होतं, एकाचं मत असं होतं की एवढा सगळा खर्च करायचा त्याचा खरंच काही उपयोग आहे का. तर दोघांची मतं काही चुकीची आहेत अशाच ना भागली, ते त्यांच्या मतावर ठाम होते. माझं मत असं होतं की आपण पेटंट्स केली पाहिजे, त्याचा फायदा काय? तर फायदा असा असतो की उद्या आपलीच प्रोसेस अशीच कोणीतरी चोरून नेली आणि बनवलं आणि त्यांनी पेटंट केलं तर मीच उद्या बनवू शकणार नाही, म्हणजे माझंच सगळं काम आणि मीच चोर अशी परिस्थिती होईल. एक दुसरा विषय असा आहे की जर का पेटंट्स असतील तर मार्केटिंगसाठी जी काय तुम्हाला जाहिरातबाजी करावी लागते ती आपोआपच होऊन जाते. कारण त्याचं नाव सगळीकडे गुगलवरती येतं, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, आपोआपच तुमच्या नावाची पेटंट दिसली, तुमच्या वेबसाईटवर तुम्ही टाकलं तर तुमची जाहिरात होते की तुम्ही नक्की काय कॅलिबरचे लोक आहात. ते जर का तिथे सिद्ध झालं तर तुमचा सगळा व्यवसाय सोपा आहे. मग त्यातनं एक मध्यम मार्ग निवडला आम्ही की अशा प्रॉडक्टची पेटंट करा की जे आपण प्रॉडक्ट आता बनवणारच नाही, जे आपण ऑलरेडी काम केलेलं आहे, जे जगात कोणी केलेलं नाही आहे आणि त्या प्रॉडक्ट आता आपण बनवणार नाही, पण त्याला परमिशन मिळाली पाहिजे मला सगळ्यांकडून. कारण तिघेजण असल्यामुळे बहुमताने निर्णय, म्हणजे दोन एक तरी व्हायलाच पाहिजे. मग ते दोन एक झालं आणि मग पेटंट्स घ्यायची जी प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली. ह्या पेटंट्सचा फायदा काय झाला
जो मी विचार मांडला होता की मी मार्केटिंगसाठी मला फायदा होईल तो माझा कयास एकदम बरोबर ठरला. माझी जशीजशी पेटंट प्रसिद्ध होत गेली ज्या कंपन्यांबरोबर मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर मी काम करत होतो त्यांनी ते एक्नॉलेज केलं, त्यांना आम्ही कळवायचो की आमचं असं असं आहे, म्हणजे आम्ही बघितले आधीच आम्हाला कळलं तुमच्याकडे पेटंट झालं, त्यांना आधीच कळायचं जे आम्हाला नंतर कळत होतं त्यांना आधीच कळलेलं असं. आणि त्याचा फायदा असा आहे की त्यांची विश्वास आमच्याबद्दलचा विश्वास वाढला. सगळ्यात मोठा फायदा जर का झाला असेल तर सगळ्यात पहिलं जे माझं पेटंट आहे ते माझ्यासाठी स्वप्नाहून काही कमी नाही आहे. स्वप्न अशासाठी आहे की मी ते पेटंट फाईल केलं त्याला मला आधी सगळी ठरलीप्रमाणे जे करणार नाही होत ती पेटंट फाईल करा ती केली. त्याच्यानंतर एक पेटंट नाही म्हटलं हे फाईल करूया, याच्यासाठी पण आपण खर्च करूया, 2 लाख 5 लाख खर्च होतात पण करूया, आपण करून ठेवूया कारण तिथे पेटंट मिळणार सुद्धा नाही, अशी ती माझ्या त्याच्या मागे माझी कल्पना होती. आणि त्याला पण सगळ्यांनी आम्हाला देऊन टाकली मान्यता की ठीक आहे कर. ते पेटंट मी फाईल केलं, ते मी बहुतेक 5वं पेटंट होतं माझं फाईल केलं, त्याच्या बरोबरीने फाईल केलं पेटंट अजूनही सँक्शन झालेलं नाही आणि आधीची केलेली झाली पण हा जो पेटंट सगळ्यात 5व्या नंबरला फाईल केला गेला होता त्याच्यामध्ये मी असं केलं होतं की मी वर्ल्ड लेवल म्हणजे इंटरनॅशनल लेवल PCT ॲप्लिकेशन केलं होतं, म्हणजे अख्ख्या जगामध्ये त्याचं तपासणी होते आणि PCT मधूनच तुम्हाला ग्रँट मिळतं, मग तुम्हाला इंडियन पेटंट ऑफिस आपोआपच ग्रँट देते. मी ते टाकून ठेवलं की म्हटलं आपण PCT मधलं ॲप्लिकेशन टाकून ठेवूया. आणि इन द अर्ली मॉर्निंग एक दिवस मला अचानक कळलं की माझं पेटंट सँक्शन झालं, मला डायरेक्ट मेलच आलेला होता आणि त्या दिवशी संध्याकाळी इंडियन पेटंट ऑफिसचा मेल आला की तुमचं पेटंट सँक्शन झालं, पण ते सँक्शन झालं होतं ते PCT मधून, ते वर्ल्ड वाईड पेटंट प्रसिद्ध झालं आणि ते सँक्शन झाले नसल्यामुळे ते सगळीकडे पसरलं लगेच. आणि तो जो प्रोडक्ट मी पेटंट केला होता की ह्या प्रोसेसने हा प्रोडक्ट बनवा आणि ही याची थोडी चांगली क्वालिटी मिळते, ते जी जपानची कंपनी होती त्यांनी ते बघितलं, तो प्रोडक्ट त्यांना हवा होता, ते भारतातल्या दुसऱ्या कंपनीकडनं घेणार होते, त्या कंपनीला आम्हीच माल देणार होतो. जेव्हा त्यांना कळलं की हे आमचं आहे तर त्यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं, तो जो मला मिळणार होता तो जो प्रोडक्ट त्यांना मिळणार होता तो माझ्याकडे आला. त्यावेळेला जो मला भाव मिळणार होता त्याच्या दुप्पट किमतीने त्यांनी माझ्याकडनं विकत घेतलं आणि त्यांनी माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं कायमचं की हा माल आम्ही तुमच्याकडनंच घेणार कारण पेटंट आहे. पेटंटचा फायदा हा असा होऊ शकतो याची कल्पना जी मी मांडली होती प्रत्यक्षात अशी उतरली. हा प्रश्न याच्यासाठीच विचारला होता कारण बहुतेक ठिकाणी ना आपली लोक पेपर वर्कला दुय्यम स्थान देतात किंवा कशाला ते किंवा कशाला त्याच्या वनगडीत पडा, आणि तुम्ही तर म्हणजे 13 पेटंट त्यातली 8 तुमच्या हातात आहेत त्यामुळे याच्यावरती तुम्ही अथॉरिटीने बोलू शकता. बर, हा रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे एकंदर तुमच्या काय म्हणते या सगळ्यातनं दिसतं की त्या रक्तात आहे, पण तुम्ही सांगितलं होतं की याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे की तुम्ही ऑफिसमध्ये असताना एखाद्या कंपनीसाठी पहिल्यांदा प्रॉडक्ट बनवलं होतं, तेही आम्हाला ऐकायला आवडतं. तो एक खूपच, जेव्हा मी कन्सल्टेशन सर्व्हिस सुरू केली होती माझी पहिली 1997 साली गोष्ट आहे, 1997 साली मी BASF सोडून मी IDI मध्ये कामाला आलो आणि माझ्याकडे सकाळी एक माझा मित्र BASF मधलाच माझा मित्र एक आला आणि त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर 2 माणसं आहेत त्यांना देशी कधी बोलायचं असं. त्यावेळेला काय लँडलाईन फोन होता बाकी नाही सांगते, त्याशी बोलत होतो ना म्हणलं की कार्बनलेस पेपरची मॅन्युफॅक्चरिंगची आमची कंपनी आणि कार्बनलेस पेपरसाठी ज्या मॅक्रो कॅप्सुल्स असतात त्या बनवायच्या, तुम्ही जो काय प्रोजेक्ट घेऊन आला आहे ते जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही BASF मधनं विकत घेत असाल कारण BASFच बनवते, हे बरोबर आहे आम्ही तुमच्याकडनंच घेतो, आम्हाला स्वतःला बनवायचं आहे. म्हणजे हे तुम्हाला आयडिया म्हणून चांगले आहे, काही आयडिया कुठेच वाईट नसते पण तुम्हाला कल्पना नसेल, पण हे सगळी मी प्रोडक्शन मी स्वतः केलं असलं, ह्याची जी केमिकल्स सगळी येतात ती सगळी जर्मनीहून येतात, ती केमिकल्स काय ती मलाही माहिती नाही, मी जे सांगताय करा ते काहीतरी फारच विचित्र आहे, मी एवढ्या खोलात कधीच कुठचं काम गेलेलं नाही करायला, पण आम्हाला असं कळलं की हे काम तुम्ही करू शकाल असं आम्ही ऐकलं आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला माझ्याबद्दल एवढी माहिती दिला कोण आहे म्हणून आम्हाला माहिती मिळाली अशी की तुम्ही असे कन्सल्टन्सी, म्हणजे कन्सल्टन्सी करतो पण हे बेसिक काम आहे म्हणते एकदमच, पण तुम्ही करू शकाल असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला 2 दिवस द्या विचार करा जमतं का नाही त्या घेऊन म्हणजे तुमची फी, म्हणजे फी नंतर आधी मला जमणार आहे का हा विषय, झेपणार आहे का मला विषय, मला अभ्यास करू द्या. मी 2-3 दिवस विचार करत राहिलो, मला काय वाटतं तुला जमणार आहे का तुला,
खरं सांगितलं तर मलाही कॉन्फिडन्स नाही की हे जे ते म्हणतात मला करायला ते मला जमेल असं मला नाही वाटत. तुला नाही सांगायचं तर नाही सांग, तर ते डोकं असं धरून कसे बसल्या दोन दिवस. मला प्रश्न असा पडला की हे जर करता आलं तर मी पहिला असं नाही करणार. हो म्हणजे बाहेरच्यांनी केलं तर त्यांचं त्यांच्याकडे, ती टेक्नॉलॉजी ओपन नाही आहे कुठेच. ती टेक्नॉलॉजी मला क्रॅक करायची आणि मला करायचं हे एक वेगळं काम आहे. तर म्हणजे तू एक काम कर ना, तू पैसे न घेता त्यांना सांग की मी प्रयत्न करतो, जमला तर ठीक नाही तर नाही असं कर. मी आता पैसे बोलू म्हणजे प्रयत्न करतो, जमलं तर ठीक नाही जमलं तर सोडलं, मला काही पैसे नाही दिले तर ठीक आहे. आपल्याला जमणार आहे असं समजा, आणि सगळं प्लॅन डिझाईन करायचं आहे, तुमची फी काय असेल? म्हटलं मी आता फी नाही म्हणून सांगतोय, मी फी काय विचारते मला तरी सुद्धा. त्याला काय 10,000 रुपये पगार होता, म्हटलं वर्षभरात किती मिळतात आपल्याला? 1,20,000. 1,00,000 सांगू नये आपण, काहीतरी तर सांगायचं आहे. 1,00,000 म्हणजे खूप जास्त होतं, सांगू का नको? 1,00,000 रुपये होते. 1,00,000 ठीक आहे, काय प्रॉब्लेम. हो हो. तर मग म्हटलं मग तुम्हाला माझ्याकडे काही नाही, लॅब बनवायला लागेल, ते काय काय हवं तुम्हाला सांगा, आम्ही कुठे बनवायचं काय तुम्हाला दाखवतो आम्ही फॅक्टरी, तुम्हाला ती जागा तुम्ही निवडा, आम्ही करून देतो, तुम्हाला कसं पाहिजे तसं सांगा. तर गेलो असं असं मला पाहिजे, 8 दिवसांनी त्यांनी मला बोलवलं या तुम्ही. गेलो तर अख्खी ग्रॅनाईटमध्ये बोलवलं, म्हटलं ग्रॅनाईट कशात काय ते नाही, आपल्याला सगळं चांगलंच लागतं. म्हणजे मग बाजूला खोली, ही खोली केली, म्हणजे इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला राहायला, तुम्ही उशिरा झाला तर तुम्ही इथे राहायचं. एक पोरगा आला, हा तुमचा नोकर, म्हटलं हा कशाला, तुम्हाला जेवायला खायला चहा सगळं तो देईल, आणि आता तुम्हाला हे सॅम जे काय सामान आणायचं आहे तर ते कधी आणायचं तुम्ही सांगा, कुठे जायचं सामान आणायचं सगळं, ते केमिकल्स असतील म्हणजे ऍपरेटस असतील. म्हटलं मी यादी बनवतो आणि अमुक दिवशी आपण जाऊया मुंबईला. यादी बनवली, त्यांनी मोठीच्या मोठी गाडी घेऊन आणा गेले, सगळं सामान घेतलं भरलं होऊन आलं, तिथपासून कामाला सुरुवात. मी त्याला सांगितलं की आता समजा मी लॅबमध्ये हे जमलं मला तर मी तुमच्याकडनं 25,000 रुपये घेईन. ते लॅबचं झाल्यानंतर मी तुम्हाला मोठी ट्रायल घेऊन देईन, त्याच्या तुम्ही मला पुढच्या 25 द्यायचे, तुम्ही सगळं प्लांटचं डिझाईन देईन, मग तुम्हाला तुम्ही मला 25 द्यायचे, मग प्लांटमध्ये बनवलं की शेवटच्या 25 द्या, चालेल. ते लॅबमध्ये काम चालू केलं, 1.5 महिन्यानंतर भरपड चालू होती, 1.5 महिन्यानंतर ते झालं, जमलं लॅबमध्ये बनवून झालं, त्याला दाखवलं हे लॅबमध्ये बनलं, 25,000 रुपये तरी देऊन टाकले. त्यानंतर पुढचं काम तिथे मोठं बनवायचं, मोठं बनवलं, वर्षभरामध्ये तो प्लांट सगळं उभा करून प्रत्यक्ष प्रोडक्शनला सुरुवात केली. सगळे 1,00,000 रुपये त्यांचे मला देऊन झाले होते. आणि मग त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडेच पार्टी आहे, मी पार्टीला आहे, मग मी पार्टीला गेलो, सगळ्यांना त्यांनी बोलवलं, त्यांच्याच फॅक्टरीमध्येच पार्टी होती, खूप लोक होती, जल्लोष सगळा झाला. सगळा झाल्यानंतर मला बसव शांत, नाही गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहून गेली, काय हा जो काही प्रोजेक्ट तुम्ही आमच्याकडे केला 1,00,000, हा प्रोजेक्ट आम्हाला दुसरी कंपनी देत होती, ऑफर करत होती, त्यांनी 1 कोटी सांगितले होते. तुम्ही खूप स्वस्तात काम केलं आहे आमचं, तर ह्याच्या पुढे तुम्हाला कधी काही लागलं, आर्थिक मदत असेल काही असेल तर आम्हाला सांगायचं, रात्री किती पण वाजता आम्ही असणार हजर. कमाल आहे, त्या दिवशी मला कॉन्फिडन्स आला आहे दोन की मी इंडिपेंडेंटली टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो, R&D चांगली मी करतोय, आधी करत होतो पण तेव्हा नोकरीत करत असतो, इथे स्वतःसाठी करत असतं आणि प्रेशर असतं, इथे कसं फेल गेलं तरी चालतं, कंपनी बोलत नाही. हां, नाही आपली जबाबदारी असते पण आपली जबाबदारी 8 तासांनंतर संपत असते. घरी जेव्हा येतात तुम्ही तेव्हा ते प्रेशर घेऊन तुम्ही घरी नसताय, क्योंकि 8 तास प्रेशर घाली काम करता, पण 8 तासांतर तुमचा प्रेशर नसतं. इथे तसं नाही होत, इथे 24 तास प्रेशर असतो, आणि तो कॉन्फिडन्स जो आहे R&D चा म्हणा किंवा व्यवसायाचा म्हणा किंवा कन्सल्टेशन सर्व्हिसेसचा, तो माझा तिथे दुप्पट तिप्पट झाला इथं, आणि तिथून ही या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. सुरुवात छान आहे. एक सहज म्हणून प्रश्न विचारतो की जसं तुमचं झालं ना की किती पैसे सांगू, आज जेव्हा आम्ही सगळे नवीन व्यवसायिक किंवा त्यांच्यामध्ये आहोत, हा प्रश्न आपल्या मराठी व्यवसायिकांना प्रचंड असतो. आपण आपल्यापेक्षा खूप कमी किंमत सांगतो, किंवा म्हणजे अशीच गोष्ट तुमच्या तुम्हाला कधी वाटली का की अरे आपण त्यावेळेला फार कमी याच्यात काम केलं, किंवा त्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघितलं? मी नेहमीच बघतो, मी मला त्याचं आजही दुःख नाहीये. तो माझा मित्र जो झाला तो आजही माझा मित्र आहे, त्याच्याबरोबर मी आताही मागच्या 2 वर्षापूर्वी व्यवसाय केलाय, आणि त्याने मला जवळजवळ 1.5 कोटी कमवून दिलेले आहे.
त्याच माणसाने, त्यामुळे त्याचे माझे संबंध तसेच राहिले आजही, त्याची माझी मैत्री आजही तशीच आहे. तो खूप मोठा म्हणजे खूपच मोठा माणूस आहे, मी त्याचं नाव नाही घेणार इथे, पण एवढा मोठा माणूस आहे की पटकन नाव नाही घेणार. प्रचंड मोठ्या उंचीचा माणूस आहे तो आज. आणि त्या माणसाने मला खरंच कधीही अंतर दिलं नाही. आजही मी आता फोन केला असं होणार नाही की तो माझा फोन नाही उचलणार, होऊच शकत नाही. त्याला नाही तर तू ताबडतो इथे ये, पण तो येईल. त्याच्या पुढे अजून चार गाड्या असतील, त्या सगळ्या सकट तो इथे येईल. ही जी कमाई असते ना ती महत्वाची. आणि राहिलं पैसे मी किती मागायचे, तर पैसे माझी गरज किती आहे आणि मला त्या कामाचं ते काय दिसतंय, माझी कॅपॅसिटी. जसं मी तुम्हाला आता समजावून सांगितलं की मलाच कॉन्फिडन्स नव्हता, उगाचच पैसे मागण्यात त्या पॉईंट. आणि तुम्हाला कमी वाटलं आता, जसं त्यांनी मला सांगितलं की 1 कोटीच्या जागी तू 1 लाखात काम केलंयस, ठीक आहे ना. मला आज कळलं की ह्याची किंमत काय असेल, पण त्याही पेक्षा महत्वाचं त्या 1 लाखात मी 1 लाखात फसवला गेलो असं मी समजत नाही. त्या 1 लाखाच्या कामाने मला जी काही आज उंची आणून दिली ना ती नसती मिळाली. एक्झॅक्टली, मला तेच म्हणत होतं की ही विचार त्याच्यामध्ये आहे. तर ते जे काही मिळालंय त्याचं काय करणार, त्याचं व्हॅल्युएशन कसं करणार आपण. जसं आपण मगासपासून बोलत आहोत की यू आर कंटिन्युअसली इन रिसर्च, यू आर कंटिन्युअसली इन डेव्हलपमेंट, आणि डे बाय डे द टेक्नॉलॉजी इज गोइंग अपडेटेड अँड अपडेटेड. सो हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अपडेटेड विथ ऑल दिस रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही स्वतःला अपडेट कसं ठेवता, कारण हे डेफिनेटली हा खूप महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं, आणि विच डेफिनेटली अफेक्ट्स ऑल युअर बिझनेस. सांगितलं तर थोडं हास्यास्पद वाटेल, पण जर अपडेट ठेवायचं असेल ना तर मला सगळी जुनी जेवढी पुस्तकं आहेत ती वाचायला लागतात. हे केमिस्ट्री हा विषय असा आहे किंवा माझ्या हिशोबाने सगळेच विषय असे आहेत की जेवढी जुनी पुस्तकं आहेत किंवा जेवढं जुन्या पुस्तकांमध्ये जे नॉलेज आहे ना ते नवीन पुस्तकांमध्ये पटकन मिळत नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जेवढी जुनी पुस्तकं आहेत ती वाचत राहिला तुम्ही तर तुम्हाला जास्त नॉलेज मिळते. त्याचं एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आता जर का आता ह्या क्षणाला समजा हे जग संपलं आणि आपण 4 जणच जिवंत राहिलो, आपल्याला सांगितलं टी व्ही बनवा. आपल्याला तर टी व्ही माहिती आहे, आपल्याला टी व्ही बनवता येणार आहे का? नाही बनवणार. तर टी व्ही बनवायचा असेल तर तुम्हाला जावं लागेल मागे की टी व्ही कसा बनला. त्याचं नॉलेज सगळं जे आहे ना बेसिक ते मागे आहे, तिथे जावं लागेल, ते घेऊन यावं लागेल आणि टी व्ही बनवावं लागेल. थोडक्यात जे बेसिक्स आहेत त्या पुस्तकांमध्ये तिथे आहेत. तर जुनी पुस्तकं जी असतात ती मी नेहमी वाचतो आणि सतत वाचतो, पुन्हा पुन्हा वाचतो. नवीन जे येत असतं ते वाचायला मिळत असतं, पण नवीन जे असतं ते आधीच सगळं गृहित धरलेलं असतं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यावर आधारित पुढचं असतं. त्यामुळे नॉलेज नाही मिळत, माहिती मिळते. नॉलेज जुन्या पुस्तकांमध्ये मिळतं. अपडेट व्हायचं असेल तर मागे जा, मागची पुस्तकं वाचा, बेसिक्स जे आहे ते समजून घ्या, मग तुम्हाला नवीन कळेल. हा खरा विचार आहे. मला पण नक्की हा नुकताच कळलेला विचार आहे की सगळं जुनं तिथे बघायला लागतं, तिथे गेल्यानंतर मिळतं, नाही तर नाही मिळत. आज खूप सोपं असतं. आता रक्ताची चाचणी, ते इंजेक्शन मारतात मी डायबिटीस आहे का नाही सांगत, पण त्याचं बेसिक्स काय आहे ते कुठे मिळणार? ते नवीन याच्यात नाही मिळत, ते जुन्या पुस्तकांमध्ये मिळत. सगळ्याच विषयात ह्या आहे सगळीकडेच. सो याच्या अनुषंगाने म्हणजे आणि याच्याच बरोबर आजच्या डेटला अवेलेबल असलेली साधनं, आपण जसं इंटरनेट आहे किंवा सो तीही ती वापरायला लागतात, पण त्याच्यावर तुम्हाला पुढचं जे काय आता जे चालू आहे ते काम मिळेल कळतं. ते आत्ताचं काम जे आहे ते कळायचं असेल तुम्हाला मागे जावं लागतं, ते वाचावं लागतं तर कळतं. आता आत्ताची जी भाषा आहे ती तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला LCD म्हणून सांगितलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. LCD काय त्यासाठी मागे जावं लागतं. मग ते पार डायोडपर्यंत जे मी 11वी 12वी शिकलेलं आहे तिथपर्यंत जावं लागतं मला, तेव्हा मला ते कळतं कन्सेप्ट काय नाही. खरंच चांगला जनरली सगळेजण उभोत्या सूर्य नमस्कार करतात की तुम्हाला मॉडर्न व्हायचं आहे तर आता इंटरनेट वापरा किंवा आत्ताची गॅजेट्स वापरा, टेक्निकल्स वापरा. पण हे खरंच तुम्ही वेगळ्याने सांगितलं. इतके वर्ष आज व्यवसायाला आणि कुठचाही व्यवसाय अप अँड डाऊन्सने भरलेलाच असतो, या अख्ख्या प्रवासामध्ये असे कधी घटना घडल्या की ज्यांनी करून तुमचं मनोधैर्य खच्ची झालं की बाबा इट्स टू मच, ते आता नको, आणि अशी परिस्थिती
आल्यावरती पुन्हा त्याच्यावरती कमबॅक करायला किंवा त्याच्यावरती आपला पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करायला तुम्ही नक्की काय केलं? अशा दोन ठळक घटना मी सांगू शकतो. 2002 साली माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण बऱ्याच उलथापालथी झाल्या, अनेक वाईट घटना होते. आणि त्याच वेळेला माझ्या फॅक्टरीमध्ये अमोक केमिकलची जी फॅक्टरी आहे तिला आग लागली होती आणि सगळी फॅक्टरी बेचिराग झाली होती, काहीच राहिलं. पण प्रोडक्शनचा जो प्लांट होता तो तिथे जागेवर असल्यामुळे फक्त ती चालू करता येईल एवढी आशा होती की चालू करायला कमीत कमी 4 महिने गेले. 4 महिन्यानंतर ते परत सुरू झालं. त्यावेळेला असं वाटलं होतं की आता थांबलं पाहिजे, हे कुठतरी वेगळीकडे जायला लागले. पण थांबून करणार काय त्याचंही उत्तर नव्हतं. करून बघूया अजून, आता परत सगळंच गेलेलं आहे तर आता काय राहिलंय? मी जे जे काय आहे ते विकलन चढत गेलेलं, त्यातनं पैसे मिळाले होते त्यामुळे सुस्थितीत होतो, नक्कीच होतो. पण करणार काय मग? असं काही नाही की माझं वय खूप झालेलं आहे, असं काही काय मागणार का? परत एकदा करूया प्रयत्न आणि पुन्हा सुरुवात केली. 2002 माझी फॅक्टरी जळली होती, 2003 ती मी फॅक्टरी उभी केली, मी बांधकाम केलं पुन्हा आणि ती व्यवस्थित चालायला लागली. आश्चर्याची गोष्ट आहे की 2004 मी बाजूचा पण प्रॉडक्ट घेऊन टाकला, एवढं पुढे गेलो पटकन. 2004 मी गेल्यानंतर तिथे कन्स्ट्रक्शन केलं 2008 साली, अजून मोठी बनवली. 2008 साली जागतिक मंदी आली, तुम्हाला तर माहिती आहे काय झालं. त्यावेळेला आमची बँक जी होती तिने पण अचानकपणे लोन देणार नाही म्हणून सांगितलं, सगळे डेटर्स सगळे उभे आणि आम्ही द्यायचे कुठून पैसे आज अशा बेवांचनेत. त्यावेळेला आम्हाला दुसऱ्या एका बँकेने हात दिला, आम्ही ते सगळं ट्रान्सफर केलं दुसऱ्या बँकेकडे, पैसे मिळाले, काम चालू केलं, तोपर्यंत मंदी सुरू होती आणि हे सगळ्या घुसमटीतनं बाहेर जर असेल तेवढे पडलो आणि ती मंदी खाली गेली आणि अचानक पुन्हा व्यवसायाने भर घेतली. 2013 आम्ही सगळे कर्ज फेडून सगळ्यातनं बाहेर. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जे मगाशी म्हणत होते आपण म्हटलं की तुम्ही अध्यात्मामध्ये सुद्धा याचा काही तुम्हाला फायदे? फायदा म्हणजे मी नेहमी सांगतो आता ह्या विषयावर मी सर्व सर्वसामान्यपणे बोलत नाही, कुठेच उघडपणे कोणाशी बोलत नाही किंवा माझा तो स्वभाव नाही कोणाला काही अक्कल द्यावी. आणि आजकाल ते वातावरण जे आहे ते विचित्र आहे, त्यामुळे या विषयावर न बोललेलं बरं असं वाटतं. पण तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर आहे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की जर का तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही अथर्वशीर्ष म्हणताय, रामरक्षा म्हणताय, मारुती स्तोत्र म्हणताय, पूजा पाठ करताय, तर एक तुम्हाला मनामध्ये खात्री निर्माण होत जाते की देव आहे माझ्या पाठीशी आणि ह्या सगळ्याचं काय सामर्थ्य आहे हे मला जाणवतं. म्हणजे मला कमीत कमी सरेंडर होऊन जावं अशी एक जागा आहे जिथे मी सरेंडर होतो. उगाच कोणाच्या तरी पाया पडायची गरज नसते, तो एक फायदा होतो. आणि जो देव आहे तो देव आहे किंवा नाही आहे लोकांचं म्हणणं नाही आहे, पण ठीक आहे आम्ही दरडाला देव मानतो, पण मी तिथे जाऊन सरेंडर होतो आणि माझ्या दृष्टीने मी सरेंडर झालेला असतो. मग उगाच कोणाच्या तरी सरेंडर व्हायचं कोणाकडे आणि तो माझी लुबाडणूक करणार, कमीत कमी तो लुबाडणूक तरी नाही करणार आहे. तर तो जो काही फायदा होतो, जो काही मानसिकदृष्ट्या जी काही तुमच्यात ताकद येते त्यामुळे ती ताकद तुम्हाला मदत करते, हा माझा अनुभव आहे. आणि ते मी वयाच्या 8व्या वर्षीपासून आज तक सांभाळत आलो आणि त्याच्यामध्ये काही बदल घडला नाही आणि तो बदल घडण्याची शक्यता अजिबात नाही. सर, मगाशी प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही म्हणालात की बऱ्याच एखाद दोन घटना अशा वाईट घडल्या आणि फॅक्टरीला आग लागली, जळून आग झाली आणि तो दिवस ते आजचा दिवस, आज अमोघ केमिकल सारखी एवढी मोठी कंपनी आणि अजून आय थिंक 2-4 आणि काही अजून पाइपलाईन मध्ये पण आहेत प्रपोज्ड एक्सपान्शन आपण ज्याला म्हणू. सो तो दिवस आणि आजचा दिवस, व्हॉट इज एक्झॅक्टली द जर्नी? खर तर जर्नीचीच मजा असते, कुठच्याही डेस्टिनेशनला जाऊन पोहोचण्यात काही मजा नाही असं माझं मत आहे. सतत सतत जर्नीच पाहिजे आणि मागे वळून बघा, जसं सिंहावलोकन, सिंह जसा थोडा जातो पुढे मागे बघतो तर सिंहावलोकन, सिंहावलोकन बेसिकली यासाठी असतं की जिथून आपण निघालो जिथे जायचं तर तो मार्ग आपला बरोबर आहे की नाही ह्यासाठी सिंहावलोकन असतं. आणि सिंह पण तेच करतो, सिंह काय घाबरून नसतं बघत मागे की कोण खायला आलं का असं काही नसतं. तर ते
ते करता आलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही निघालात तिथून, आता तिथे आहात तुम्ही, तेव्हा जे ठरवलं होतं तुम्हाला काय करायचं आहे, ही जी काय तुमची ठरलेली गोष्ट आहे तिथे तुम्ही चाललाय का नाही चाललाय. तुम्ही खूप पुढे जात असाल तरी हरकत नाही, पण कमी कमी रस्त्यावर जरी आहात तर रस्त्यात भरगडलाय तुमचा. ह्याच्यासाठी बघायचं म्हणून बघावं लागतं. आणि जर का तसं बघितलं तर मी जे विचार केले होते त्याच्या खूप जास्ती पुढे निघून आलो. मी एवढा विचार नव्हता केला घरी. आणि मला माझे वकील मित्र आहेत भावे, त्यांनी मला सांगितलं होतं की व्यवसाय करणं जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे माझं ऑफिस आहे, हे माझा स्टाफ आहे, हे अमुक हे तमुक. पण ज्यावेळेला व्यवसाय सुरू होतो आणि काही वर्ष येतात त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की ते काय तुमचे नोकर वगैरे काही नाही आहे. ते सकाळी आले की तुम्हाला सांगतात साहेब तुम्हाला हे करायचं आहे, साहेब तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे नोकर आपणच असतो, ते आपल्याला सांगत असतात आपण काय करावे. आणि आपण अशी लोक जमा केलेली असतात की जी आपल्याकडून काम करून घेतात, त्यामुळे तसं काहीच नसतं. त्यामुळे माझं किंवा असं काही नसतं. त्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि काम करत राहा. ती गरज काय तुझी, कारण तू विसरतोस म्हणून ती ठेवली लोक आहे असं मनात येऊ शकतं. माझं ठेवलेला माणूस मलाच कामं सांगतोय, पर्सनल असिस्टंट काय करतो तो कामं सांगतो ना तुम्ही काय करायचं ते, असं मनात आलं तर त्या दिवशी संपला असतो. त्यामुळे ते येता नाही का, पण हे ह्या दिवस तुझ्या आयुष्यात उजाडेल, मी तुला आजच सावध करतो. हे त्याने मला तेव्हा सांगितलं जेव्हा मी व्यवसायाच्या सुरुवातीला होतो. आणि आज ते खरं आहे. पण ते खरं जरी असलं तरी ते सगळं खरं नाही आहे. महत्वाचं हेच आहे की मी मार्गावर येण्यासाठी मी जर काही एवढी फौज फाटा जमा केलेला आहे, एवढी टीम जमा केली आहे, तर ती गरजेची आहे. तो मी जागेवर राहण्यासाठी, ह्या व्यवसाय जागेवर राहण्यासाठी. इतर कंपन्यांबद्दल पण आम्हाला माझी दुसरी जी कंपनी आहे अमुक स्पेशालिटी म्हणून एक कंपनी माझी, तिथे बेसिकली आम्ही मार्केटिंगचं काम, ट्रेडिंगचं काम सगळं करत असतो. त्याच्यामध्ये ज्या कुठचेही केमिकल्स आम्ही बाहेरनं बनवतो, टेक्नॉलॉजी आमची आहे, दुसरा कोणीतरी बनवतो आणि मग तो माल मी विकतो. तर ते आम्ही अमुक स्पेशालिटी म्हणून कंपनी घेऊन करतो. ही राम अँड राम टेक्नोसीची कंपनी ही सगळ्यात पहिली कंपनी माझी. त्याच्यात आम्ही टेक्निकल एक्सपर्टीज जे आमचं आहे ते शेअर करतो, ऑफर करतो किंवा त्याच्यासाठी प्रॉडक्ट बनवून घेतो आणि विकतो. आता आम्ही ह्या कंपनीतनं ट्रेडिंगही चालू केलं. ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे जो काही परदेशात माल विकणं, जो भारतामधनं घ्यायचा आणि परदेशात विकायचा, त्याच्यासाठी जे एक एक्सपर्टीज लागतं जे टेक्निकल, ते ऑलरेडी आमच्याकडे आहे आणि आम्ही कधी एक्सप्लोअर नाही केलं स्वतःलाच. तर ते आम्ही आता एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. आणि आता ह्या वर्षी आमचा अपेक्षा आहे की 5 ते 10 कोटी टर्नओव्हर ह्या कंपनीत ट्रेडिंगचा असेल. असता आमची ऍक्टिव्हिटी आता सुरू केली, एक वर्ष पण नाही झालं, 6 महिने झाले. त्या व्यतिरिक्त एक अमोफिल इंडस्ट्रीज, अमोफिल केमिकल्स म्हणून माझी एक फॅक्टरी आहे बदलापूर बडोद्याला, खूप मोठी आहे. अमोकच्यापेक्षा सुद्धा खूप मोठी फॅक्टरी आहे. आणि 2013 पासून मी तिच्यावर काम करत होतो. आरएनडीमध्ये पहिले ते काम केलं, त्याचं डिझायनिंगचं काम आहे ते मी केलं. सुद्धा वर्ष त्याच्यामध्ये लागलं मला. आणि मग कन्स्ट्रक्शन, आणि मी बडोद्यामध्ये बराच राहिलो त्या कामानिमित्ताने. आणि ते सगळं पूर्ण करून द्यायचं होतं जे काय, ते सगळं मी करून दिलं जाणार. आणि 1-8 डायमंड अॅक्थलिन म्हणून प्रॉडक्ट आहे जो भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या कंपनीने चालू केला आहे. आजपर्यंत तो कधीच प्रॉडक्ट कधी बनवलं नव्हतं, तो नेहमी चीनमधनं यायचा. अमोफचे जे प्रॉडक्ट्स आहेत किंवा अमोफिलचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे असेच आहेत की जे चीनमधनं भारतात आले किंवा युरोपमधनं भारतामध्ये आलेले आहेत, बाहेरच्या देशातनं आपल्याकडे येतात ते बंद करून आपण चालू केलं. सोडियम पिग्रामेट हा सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो होता अमुक केमिकलचा, तो फ्रान्समधनं रशियामधनं यायचा त्या वेळेला. आणि मी पहिल्यांदा तो चालू केला भारतामध्ये. आणि तेव्हा BASF इंडियाला द्यायचो, अनेक इतर कंपन्यांना पण द्यायचो, पण ती चेन तोडणारा काम नेहमीच अमोकने केलं. मेक इन इंडियाचं तुम्ही? हा, मेक इन इंडिया मी खूप आधी चालू केलेलं आहे. व्हेरी नाईस.